माँ कुश्ती मेरे से जीत गई, मैं हार गई, हे शब्द आहेत विनेश फोगाटचे. ऑलिम्पिकच्या फायनलसाठी अपात्र ठरल्यानंतर विनेशनं कुस्तीला अलविदा करण्याची घोषणा केली. 50 किलोपेक्षा फक्त 100 ग्रॅम वजन जास्त असल्यामुळं विनेश फोगाटला ऑलिम्पिकच्या फायनलमधून अपात्र ठरवण्यात आलं. विनेश सोबतच भारताचंही महिला कुस्ती प्रकारात पहिलं सिल्वर किंवा गोल्ड मेडल जिंकायचं स्वप्न हुकलं. विनेशवर अन्याय झाला हे तिच्या विरोधातलं षडयंत्र आहे असे आरोप करण्यात येत आहेत. विनेशनं कुस्तीमधून निवृत्ती घेतल्यामुळं तिच्यासाठी अनेक भावनिक पोस्टही सोशल मीडियावर करण्यात येत आहेत. पण यासोबतच सोशल मीडियावरच्या काही पोस्टमध्ये विनेश फोगाटनं शिवानी पवार या कुस्तीपटूवर अन्याय केल्याचंही म्हणलं जात आहे. त्यावरून विनेशवर टीका केली जाते. मार्च 2024 मध्ये झालेल्या ट्रायल सामन्यांचे दाखले दिले जात आहेत. या सगळ्या दाव्यांमध्ये तथ्य आहे का? विनेशमुळं खरंच शिवानी पवारवर अन्याय झाला का? मार्च 2024 च्या ट्रायल्समध्ये नेमकं काय घडलं होतं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात आधी विनेशवर होणारी टीका आणि आरोप नेमके काय आहेत ते पाहूयात. विनेशमुळे शिवानीवर अन्याय झाला. ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटात खेळण्यासाठी शिवानी पवारच योग्य होती. मार्च 2024 मध्ये ऑलिम्पिकच्या सिलेक्शनसाठी झालेल्या ट्रायल्समध्ये विनेशनं नियमाविरुद्ध खेळून 50 किलो वजनी गटात शिवानीला हरवलं आणि ऑलिम्पिकमधलं आपलं स्थान पक्क केलं. तिनं शिवानीची संधी हिरावून घेतली असे आरोप विनेशवर होत आहेत. पण कशामुळे? तर 2016च्या रिओ ऑलिम्पिक्समध्ये विनेश फोगाट 48 किलो वजनी गटात खेळली. त्यानंतर 2018ला एशियन गेम्समध्ये 50 किलो वजनी गटात खेळून गोल्ड मेडल मिळवलं. मग 2019मध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विनेश 53 किलो वजनी गटातून खेळली आणि ब्रॉन्झ मेडल मिळवलं. त्यानंतर विनेशनं 53 किलो वजनी गटातून सातत्यानं खेळायला सुरुवात केली. 2022च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही तिनं याच वजनी गटातून ब्रॉन्झ मेडल मिळवलं. पण 2023मध्ये रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनावेळी तिला गुडघ्याची दुखापत झाली. त्यामुळं 2023ची वर्ल्ड चॅम्पियनशिप विनेश खेळू शकली नाही. त्यावेळी 53 किलो वजनी गटात अंतिम पंगालने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं. आता या सगळ्यात आणखी एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे ऑलिम्पिक कोटा काय असतो. तर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ऑलिम्पिकला पाठवण्यासाठी कोटा असतो. हा कोटा कोणत्याही खेळाडूला मिळत नसून तो त्या देशाला मिळतो आणि हा कोटा कोणाला द्यायचा याचा संपूर्ण निर्णय त्या त्या खेळाच्या राष्ट्रीय फेडरेशनला असतो. त्यानुसार 2023च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालेल्या अंतिम पंगालला 53 किलो वजनी गटासाठी हा कोटा मिळाला होता. पण हा कोटा मिळवणाऱ्या खेळाडूला आव्हान देण्यासाठी ट्रायल्स घेतल्या जातात. या ट्रायल्स घ्यायच्या की नाही हे कुस्ती फेडरेशनवर अवलंबून असतं. 2021 पर्यंत ट्रायल्स नंतरच खेळाडू ऑलिम्पिकला पाठवले जायचे, पण नंतर हा निर्णय फेडरेशनवर सोपवण्यात आला. मार्च 2024 मध्ये महिला कुस्तीपटूंच्या पटियाला इथे ट्रायल्स घेण्यात आल्या. डिसेंबर 2023 मध्ये कुस्ती फेडरेशनच्या निवडणुकांवरून झालेल्या वादातून केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून फेडरेशनवर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. फेब्रुवारी 2024 मध्ये ही बंदी उठवण्यात आली असली तरी मार्च 2024 मध्ये होणाऱ्या कुस्तीपटूंच्या ट्रायल्स या एका 3 सदस्यीय ऍडहॉक कमिटीकडून घेण्यात आल्या. या ट्रायल्समधून एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक क्वालिफायरसाठी कुस्तीपटूंची निवड होणार होती. या ट्रायल्सच्या वेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. 11 मार्चला ट्रायल्ससाठी विनेश फोगाट आणि इतर कुस्तीपटू पटियालाच्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सेंटरवर आल्या. पण ट्रायल्स घ्यायच्या का नाही याबद्दल संभ्रम होता अशी चर्चा रंगली. 53 किलो वजनी गटात कोटा मिळवलेल्या अंतिम पंगाल विरोधात ट्रायल घेण्यात आली नसती तर विनेशचं आव्हान संपुष्टात आलं असतं. त्यामुळे मे अखेर होणाऱ्या ट्रायल घेतल्या जाव्यात असं लेखी आश्वासन देण्याची मागणी विनेशनं कमिटी आणि क्रीडा मंत्रालयाकडे केली. त्यावेळी तसं आश्वासन देण्यात आलं की नाही याबद्दलही वेगवेगळी मतं आहेत. पण मार्चमधल्या एका बातमीनुसार असं कोणतंही आश्वासन न दिल्याचं कमिटीचे भूपेंद्र बाजवा यांनी सांगितलं होतं. त्यामुळे विनेशचं 53 किलो वजनी गटातून ऑलिम्पिकसाठी निवड होणं अधांतरी राहिलं. पण 50 किलो वजनी गटातून कोणत्याही महिला कुस्तीपटूनं कोटा मिळवला नसल्यामुळं विनेशनं या वजनी गटातून खेळण्याचा आग्रह धरला. तिनं 50 किलो आणि 53 किलो अशा दोन्ही वजनी गटातून खेळण्याची मागणी ॲडहॉक कमिटीकडे केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाण्याचा एकतरी दरवाजा खुला असावा यासाठी विनेशकडून ही मागणी करण्यात येत असल्याचं बोललं गेलं. पण
एका दिवशी एक कुस्तीपटू फक्त एकाच वजनी गटात खेळू शकतो असा युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचा नियम आहे. त्यामुळं दोन वजनी गटात खेळण्याच्या विनेशच्या हट्टामुळं मोठा वाद झाला. कुस्तीपटूंच्या ट्रायल्स तब्बल 3 तास खोळंबल्या, पण नंतर विनेश कडून युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या कलम 7 दाखला देण्यात आला. कलम 7 नुसार एकाच दिवशी एकाच वजनी गटात खेळण्याचा नियम हा फक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी लागू होत असून कोणत्याही ट्रायल्स साठी हा नियम लागू होत नाही असं विनेश कडून कमिटीला सांगण्यात आलं. या नियमानुसार कमिटीनं विनेशला 50 आणि 53 अशा दोन्ही वजनी गटात खेळायची परवानगी दिली आणि 3 तासांनंतर ट्रायल्स सुरू झाल्या. आधी 53 किलो वजनी गटाच्या ट्रायल्सच्या सेमीफायनल पर्यंत विनेश पोहोचले, पण सेमीफायनलमध्ये अंजू कडून तिचा 10-0 पराभव झाला. पण टॉप 4 मध्ये आल्यामुळे ती मे अखेर होणाऱ्या अंतिम बंगाल विरुद्धच्या चॅलेंजर निवडाच्या ट्रायल्ससाठी पात्र ठरली. पण त्यानंतर 50 किलो वजनी गटासाठी विनेशचा अंतिम सामना हा मध्य प्रदेशच्या शिवानी पवार सोबत झाला. या सामन्यात विनेशनं शिवानीवर 11-6 मात केली. त्यामुळे या गटातून ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी विनेश क्वालिफाय झाली. त्यानंतर एप्रिल 2024 कझाकस्तानमध्ये झालेल्या एशियन रेसलिंग ऑलिम्पिक क्वालिफायर्समध्ये विनेशनं 50 किलो वजनी गटातून फायनल गाठली आणि ऑलिम्पिक्समधली आपली जागा नक्की केली. या स्पर्धेत तिनं 3 सलग जिंकल्या होत्या. पण या सगळ्यात शिवानी 50 किलो वजनी गटातूनच खेळत होती, पण विनेश जास्त वजन असूनही 50 किलो वजनी गटात आली, शिवानीवर मात केली आणि त्यामुळेच शिवानीची संधी उकली, तिच्यावर अन्याय झाला अशी टीका केली जाते. पण टॉप 4 मध्ये आल्यामुळं शिवानीलाही मे अखेर होणाऱ्या ट्रायल्समध्ये खेळण्यासाठी संधी मिळणार होती. विनेशला तिच्या विरुद्ध जो चॅलेंजर निवडला जाईल तिच्या विरोधात खेळून ऑलिम्पिक कोटा फायनल करायचा होता. म्हणजेच विनेश पुढे आव्हान होतं आणि शिवानीला एक संधी. पण यानंतर आला एक ट्विस्ट. कुस्ती फेडरेशनवरची बंदी युनायटेड वर्ल्ड रेसलिंग कडून रद्द करण्यात आल्यानंतर कुस्ती फेडरेशन पुन्हा अस्तित्वात आलं. तेव्हा ज्या खेळाडूंना ऑलिम्पिक कोटा मिळाला होता त्यांनी कुस्ती फेडरेशनला एक विनंती केली. ऑलिम्पिक आधी ट्रायल्स घेतल्यानं दुखापत होण्याची शक्यता असल्यानं ट्रायल्स घेण्यात येऊ नयेत. आता ट्रायल्स घेण्याचा अधिकार कुस्ती फेडरेशनला असल्यामुळं फेडरेशननं कुस्तीपटूंची विनंती मान्य केली आणि मे महिन्याच्या शेवटी होणाऱ्या ट्रायल्स रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ज्या कुस्तीपटूंना कोटा मिळालाय ते खेळाडू थेट पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र झाले. हंगेरीला ट्रेनिंग कॅम्प होईल आणि फिटनेस आणि खेळामुळं एखादा प्लेअर ऑलिम्पिकसाठी योग्य वाटत नसेल तर त्याला वगळण्यात येईल असंही फेडरेशननं सांगितलं. पण ट्रायल्स होणार नाहीत, ज्यांचा कोटा नक्की झाला आहे त्यांना चॅलेंज करता येणार नाही असं फेडरेशननं स्पष्ट केलं होतं. यानंतर ट्रायल्समध्ये चॅलेंज करून ऑलिम्पिक कोटा मिळवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या प्लेयर्सनं फेडरेशनकडे ट्रायल्स घेण्याची मागणी केली. आता ट्रायल्स घेण्याची लेखी मागणी करणाऱ्यांमध्ये विनेश फोगाट सुद्धा होती, कारण तिला अंतिम बंगालला चॅलेंज करून 53 किलो या आपल्या नेहमीच्या वजनी गटात खेळता आलं असतं. अशा वेळी तिला वजन जास्तीचं कंट्रोल करण्याचं आव्हान पेलावं लागलं नसतं. पण ट्रायल्स झाल्याच नाहीत आणि विनेशची संधी हुकली. त्याचबरोबर ट्रायल्स न झाल्यामुळं 50 किलो वजनी गटात शिवानी पवारला विनेशला चॅलेंज करता आलं नाही. साहजिकच 53 किलो वजनी गटातून अंतिम पंगाल आणि 50 किलो वजनी गटातून विनेश फोगाट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या. जर फेडरेशननं ट्रायल्स घेण्याचा निर्णय घेतला असता तर शिवानीलाही ऑलिम्पिकला जाण्यासाठी दुसरी संधी मिळाली असती. साहजिकच विनेशनं कमी वजनी गटात खेळून शिवानी पवारवर अन्याय केला असं म्हणता येत नाही, कारण ट्रायल्स झाल्या असत्या तर शिवानी आणि विनेश या दोघींना आपल्या ठराविक वजनी गटातून हवी असलेली संधी मिळाली असती आणि कदाचित ऑलिम्पिक्समधलं चित्र वेगळं दिसलं असतं. या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.